आपल्यासोबत या चर्चेमध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर देखील जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्याकडे जाऊ इच्छितो. एकीकडे जे कल पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये ते पाहता सचिनजी तुमचं खरं तर अभिनंदन, मात्र हे जे कल आलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि एकीकडे मशालसारखं चिन्ह घेऊन तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं, शिवसेनेला सामोरं जावं लागलं होतं, कसं बघताय? नाही, एक अतितटीची एका प्रकारे ही आम्हाला निवडणूक होती. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की 2 वर्षामध्ये पण सरकार आमच्याकडनं घेण्याचं काम केलं. आमदार, खासदार, सर्व प्रशासकीय यंत्रणा सरकार पाडण्याची भूमिका घेतली आणि ते सर्वांच्या विरुद्ध उभं राहण्याची भूमिका ही आम्ही ताटरपणे घेतली. पक्षाचं अस्तित्व राहील की नाही राहील असा एक संभ्रम देखील देशस्तरावरती राज्यस्तरावरती पण करून घेण्यानंतर एक मोठी विरोधकाची आघाडी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी तयार करण्याचं काम केलं आणि अर्थात सर्व महाविकास आघाडीच्या लोकांनी पण त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली. म्हणून एक पर्याय आम्ही महाराष्ट्रामध्ये देऊ शकलो आणि उभे करू शकलो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल एक पक्ष फोडल्यानंतर दुसऱ्यानंतर मग जो बंद झालेला भोंगा हेही सुरुवात करून केल्यानंतर पण देखील विशेषतः मूळ मुद्द्यावरती आम्ही लोकांच्या समोर जाण्याचं काम केलं. मग वाढणारी बेरोजगारी असेल, जे गुजरातमध्ये आपल्या इकडचे सर्व उद्योग चाललेले आहेत, मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढलेली आहे, जाती जाती धर्मामध्ये उत्तुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाची शपथ घेण्याची भूमिका घेतली जाते, दुसऱ्याच बाजूला आपल्याच मंत्रिमंडळातल्या असलेल्या व्यक्ती जर OBC बद्दल बोलत असेल तर त्यांची समजही दिली जात नाही. तर असं एक संभ्रमाचं वातावरण तयार करून घेऊन ते जे द्वेष निर्माण केलं त्यातून जी क्रेडिबिलिटी आपण म्हणतो, जे विश्वासार्हतेय शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, यामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही मोठ्या प्रमाणावरती या 1.5-2 वर्षामध्ये केलं. मला असं वाटत नाही की एकही दिवस आमच्या कार्यकर्त्यांना किंबहुना नेत्याला असं कधी म्हणजे व्यवस्थित मिळालं नाही. प्रत्येक दिवस संघर्ष करावा लागला. प्रत्येक एक आठवड्यामध्ये हा गेला, हा जाईल, तो गेला, त्याला घेतलं. मुंबई शहरामध्ये पण तुम्ही जर पाहिलं असेल की अनेक नगरसेवकांना वेगवेगळ्या आमिष दाखवून पण कोटीवधी रुपयाची निधी दिली गेली आणि त्यांना त्यांच्याकडे वळवण्याचं काम केलं गेलं. एवढंच नाही तर जे आमच्याबरोबर राहिले लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दल कुठच्याही प्रकारे विकास निधीचा 1 रुपयाचा फंड न देता त्यांच्यामध्ये कामं कसे होणार नाही ही व्यवस्थित काळजी पालकमंत्र्यांनी आणि राज्यकर्त्यांनी घेण्याचं काम केलं. आणि असा असताना पण एक संघर्ष उभा करून नाही की आजही लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला हे लोकांचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जावं लागेल. आपण फक्त बॅकसीटवर राहून चालणार नाही, कोणीतरी याच्यामध्ये पुढाकार घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटते की आज या निकालाच्या नंतर अर्थात हे ट्रेंड्स आहेत पण शेवटी जो निर्णय होईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक देशाला पर्याय देऊ शकतात, एक नेतृत्व देऊ शकतात आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचं पण कॉम्बिनेशन हे करू शकतात हे या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर अंतिमरीती आपल्याला पाहता येईल. एक गोष्ट नक्की आहे की मुंबईमध्ये आम्ही स्ट्रॅटेजीज काही वेगळ्या वापरल्या. आम्ही बघितलं असेल तर महाविकास आघाडीतून आम्ही सर्व मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला काँग्रेसला जिकडे मदत करायची असेल तर आम्ही आमच्यातली सीट सोडून रामटेकला आपण देण्याचं काम केलं. सांगली हा एक अपवाद आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर विश्लेषण करूनच करू किंवा निवडणूक झाल्यानंतर पण या गोष्टीची चर्चा होईलच होईल. पण आपण पण आघाडी म्हणून घेऊन पहिल्यांदा आम्हाला पाहायला मिळालं की आघाडीचा कार्यकर्ता मजबूतीने खाली कॅडर जो होता तो आमच्या रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळाला. आणि त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची होती की ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेण्याचं काम केलं. मी स्वतः ठाकरे गटावरती आरोपही झाले, अनेक तुम्ही तुमचा मूळ पिंड बदललात, तुम्ही वेगळी भूमिका घेतलीत, काँग्रेसच्या जवळची भूमिका घेतलीत, असे अनेक आरोप झाले. मी त्याला प्रश्न विचार. हो, हीच परिस्थिती 2014 पण काही लोकांनी आमच्याशी फारकत ठेवून ठेवली ना, त्यावेळी पण आम्ही 64 आमदार निवडून आणण्याची हिंमत ताकद दाखवली ना. आणि जे आमचे एबी फॉर्म घेऊन गेलेत ते आज समोर गेल्यानंतर आरोप करण्याचं काम करतायत. आणि म्हणून आम्हाला हे प्रूफ करणं गरजेचं होतं. आमदार नाही, खासदार नाही, प्रशासकीय यंत्रणा नाही, सर्व बाब आमच्या लोकांवरती आरोप करायचं आणि आरोप करून स्वतःकडे घेऊन ठेवायचं आणि मग त्यांना निर्दोष म्हणून दाखवायचं. आणि म्हणून नैतिकतेचा आधार पण भारतीय जनता पार्टीला मुंबईतल्या काही उमेदवारांच्या भागामध्ये
प्रचारासाठी राहिला नव्हता. त्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो आणि मला असं वाटते लोक कौल देताना आपल्याला पाहायला मिळते. सचिनजी, माझ्यासोबत सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर देखील, त्यांनाही काही तुम्हाला प्रश्न विचारायचे. सचिन भाऊ, निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे लागत आहेत असं दिसत आहे, त्याबद्दल अभिनंदन. मला प्रश्न असा विचारायचा आहे की कल हेच जर निकाल राहिले तर महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार अडचणीत येऊ शकेल असं आपल्याला वाटतंय का? हो, नक्कीच येणार आहेत, कारण ती क्रेडिबिलिटी जी आहे, विश्वासार्हते ती राहणार नाहीये. आणि अवघ्या 4-5 महिन्यामध्ये त्यांना विधानसभेच्या समोर जायचं आहे. आरोप प्रत्यारोप होतील हे मी सांगायची गरज नाही. तुम्ही कालच बघितलं असेल की विदर्भाचा ट्रेंड जो बदलतोय, कारण ग्राउंड रिलेटिव्ह मी पाहिल्यानंतर सोयाबीनचे जे दराचे जे मूळ प्रोडक्शनसाठी लागणारी जी किंमत आहे त्याहीपेक्षा 0.5 पटीने ते कमी झाले होते. पण त्याच्याबद्दल कुणीही तिकडे बोलायला तयार नव्हता किंवा सरकारमध्ये कोणी काही करायला तयार नव्हता.